बाहेर पडणारा तो मुसळधार पाऊस थंडीचं वातावरण आणि यामध्ये गरमागरम चिकन सूप बनवायला अतिशय सोपं कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारं सूप यालाच आपण आणणे पाणी म्हणतो बनवायची पद्धत थोड्याफार फरकाने वेगळी असू शकते पण चव मात्र अप्रतिम लागते आजची ही रेसिपी खास आषाढ स्पेशल असणार आहे मुसळधार पावसासोबतच पडणारी थंडी आणि हे वाफाळलेलं गरमागरम चिकन सूप मजा काही वेगळीच आहे हे चिकन चाळणी पाणी सूप म्हणूनच नाही तर याचं तुम्ही सुक चिकन किंवा रसा चिकनसुद्धा बनवू शकता नमस्कार मी तृप्ती तृप्तीच किचन घट्टा आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर चला आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे हे चिकन मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे जेव्हा आपण सूप बनवतो अशा वेळेस जो हड्डीचा भाग आहे तो स्पेशली घ्यायचा यामध्ये चव जरा जास्त छान असते यामुळे असेच पीस निवडायचे आता सगळ्यात आधी आपण मॅरिनेशन करून घेऊया मॅरिनेशन अतिशय सोपं आहे चवीप्रमाणे आत्ताच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि फक्त पाव चमचा हळद घालायचं आहे हातानेच चिकनला मीठ आणि हळद लावून घ्यायची आहे म्हणजे अगदी व्यवस्थित ही लागली जाते तर हे बघा चिकनला मीठ आणि हळद चांगलं लावून घेतलं आहे आता वेळ असेल तर पंधरा ते वीस मिनिटांसाठी तुम्ही असंच मॅरिनेशन करण्यासाठी ठेवू शकता किंवा इतर तयारी करेपर्यंत एक पाच ते दहा मिनिट जातात एवढा वेळ जरी तुम्ही मॅरिनेट करून घेतलं तरीसुद्धा चालेल आता एक साधंसं छोटंसं वाटण तयार करून घेऊ यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलाचे तुकडे घेतले आता इथे मी हिरवी मिरची घातलेली आहे यामुळे हलकंसं आणि पाणी तिखट होतं तर कमी तिखटाची असणारी एक मिरची इथं मी घातली याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि हे चांगलं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे वाटण तयार झालं आता पानमध्ये घालूयात पळीभर तेल तेल चांगलं गरम झालं की आपल्याला यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत तर सगळ्यात आधी फक्त फ्लेवरसाठी इथं मी घातलेलं आहे दालचिनीचा एक तुकडा चार लवंग आणि याचबरोबर दोन इलायची मी इथं घातलेली आहे यातले कुठलेही एखादा खडा मसाला तुमच्याकडं नसेल नाही घातला तरीसुद्धा चालेल आता यामध्येच घालूयात दोन तमालपत्र हे घातलेले खडे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत हे खडे मसाले मी काही सेकंदांसाठी परतून घेतले आता यानंतर यामध्ये घालायचा आहे कांदा तर सूपसाठी तुम्ही जितका जास्त कांदा घालाल तितकंच जास्त टेस्ट येते इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घातलेत आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज न होता हा हलकासा सॉफ्ट व्हायला हवा एक दीड दोन मिनटामध्ये कांदा चांगला सॉफ्ट होतो आता यामध्ये घालायचं आहे तयार केलेलं वाटण वाटण आपलं थोडंच होतं यासाठी मी इथं दोन चमचे यामध्ये पाणी घातलं आणि चांगलं वाटून घेतलं या वाटणामध्येच तुम्ही पाव वाटी भरून ओलं खोबरं जरी घातलं ना तरीसुद्धा मस्त टेस्ट येते घातलेलं हे वाटण कांद्यासोबत चांगलं परतून घेऊयात मिरचीचा आले लसण्याचा जो कच्चेपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे आपलं वाटण इथं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झालं आता यामध्ये वाटण आणि कांद्यापुरतीच आपल्याला हळद घालायची अगदी पाव चमचा मी इथं हळद हो घातली कारण आपण चिकन मॅरिनेट करतानासुद्धा हळद वापरली होती यामुळे आत्ता हळद जास्त वापरायची नाही आहे ही हळद या वाटण्यामध्ये कांद्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची सगळं साहित्य चांगलं परतून झालं आहे आता मॅरिनेट केलेलं हे चिकन आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे चिकन आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे चिकन परतण्यासाठी कमीत कमी एक तीन ते चार मिनिट तरी लागायलाच हवे जितकं जास्त तुम्ही हे चिकन परतून घ्याल ना तितकाच याचा फ्लेवर पाण्यामध्ये चांगला उतरेल इथे मी चिकन सगळ्या साहित्यांसोबत एक चार ते पाच मिनिटांसाठी परतून घेतलं आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असं झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करायची आहे लो फ्लेमवरती आपल्याला एक दोन मिनिटांसाठी हे चिकन चांगलं वाफवून घ्यायचं आहे तर हे बघा एक दोन मिनिट झालेले आहेत याच्यावरचं झाकण काढून पाहूयात तर इथे तुम्ही बघू शकता की चिकनने त्याचं पाणी असं सोडलेलं आहे वाफ दिलेलं असं जे चिकन असतं ना त्याचा फ्लेवर अप्रतिम येतो यामुळे ही ट्रेक जरूर ट्राय करा आता आळणी पाणीमध्ये जर चिकनचं तुम्हाला फ्लेवर हवा असेल ना नुसतंच पाणी पाणी पितो आहे असं न लागता मस्त हे चिकनचं सूप पितो आहे असं जर तुम्हाला फ्लेवर हवा असेल यासाठी पुन्हा एकदा आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती पुन्हा या ताटावरती आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे एक ते दीड ग्लास भरून मी पाणी घातलं आता गॅसची फ्लेम लोच आहे लो, लो फ्लेमवरती एक चार ते पाच मिनटांसाठी हे पाण्यातमधून चांगली वाफ येत नाही तोपर्यंत चांगलं हे शिजू द्यायचं आहे आणि हे बघा एक दोन मिनटामध्येच पाण्यामधून चांगली वाफ येते याच्यावरचं पाणी चांगलंच गरम झालेलं आहे आता हे ताट आपण काढून घेऊयात आणि आता तुम्ही बघू शकता इथे चिकनने त्याचं भरपूर असं पाणी सोडलेलं आहे हे पहा आता हे जे गरम पाणी आहे ना ताटामधलं हे असंच पाणी यामध्ये होतायचं आहे आपल्याला इथे कुठंही थंड पाणी वापरायचं नाही आहे यासाठीच ताटावरचं जे गरम पाणी आहे हेच यामध्ये घालायचं आहे म्हणजे आपल्याला वेगळं असं गरम पाणी करून घ्यायची अजिबातच गरज पडत नाही आता पाणी घातल्यानंतर चिकन चांगलं या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवायचं चिकनमध्ये घातलेलं पाणी पुरेसं नव्हतं यासाठी पुन्हा आपण ताटावरती पाणी गरम करून घेऊयात तर हे बघा पुन्हा पाणी गरम झालं आता हे वरचं पाणी पुन्हा आपल्याला या चिकनमध्ये होतायचं आहे आता यावेळेस तुम्ही हे मिक्स करून नाही घेतलं तरीसुद्धा चालेल पुन्हा झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि ताटावरती पुन्हा पाणी ठेवायचं आहे आपल्याला कुकरमध्ये हे अजिबातच शिजवायचं नाही अशा पद्धतीने जर तुम्ही शिजवून घेतलं ना तरच चिकन सूपला टेस्ट येते आणि हे घ्या एक वीस ते पंचवीस मिनटामध्ये मस्त हे चिकन शिजलेलं आहे इथे आपलं गरमागरम सूप तयार झालं आहे आता आपण चेक करून पाहूयात की हे शिजलं आहे की नाही तर इथे तुम्ही पाहिलं की मऊचं रसं चिकन शिजलेलं आहे अजिबात हे कुकरमध्ये शिजवायचं नाही जरी तुम्हाला चिकनचा रस्सा बनवायचा असेल किंवा सुकं बनवायचं असेल अशा पद्धतीनेच आळणीपाणी पाणी बनवून मग याचं तुम्ही सुकं किंवा रस्साभाजी बनवू शकता हे चिकनचं सूप जर तुम्हाला दाटसर हवं असेल तर कांद्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता किंवा जसं मी तुम्हाला आधी सांगितलं पाव कप ओलं खोबरं जरी तुम्ही वाटणामध्ये घातलं तरीसुद्धा मस्त टेस्ट येते आषाढ स्पेशल ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा